हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्नॅच फुडकट. आज आपण बघणार आहोत अख्ख्या मसूरची भाजी. खूप छान अशी इस्लामपूर स्टाईल जो ढाब्यावरचा अख्खा मसूर असतो तशा पद्धतीचे आपण घरीच बनवणार आहोत. पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना हे नक्कीच माहिती असेल की अख्खा मसूर व्हेजमध्ये किती स्पेशल आहे आपल्या साईडला. तर या ठिकाणी मसूर आपण 6 ते 7 शिट्ट्या करून कुकरमधूनच सोडा टाकून शिजवून घेतलेला आहे. सोडा यासाठी टाकायचं आहे कारण की तो असा घट्टपणा येतो त्याला आणि चांगला रबरबीत असा शिजून निघतो. त्याच्यानंतर आपण तेलामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे. लाल तिखट चटणी जी आपली घरची असते कोल्हापुरी लाल तिखट, ती टाकलेली आहे. मग आपण मसूर टाकून घ्यायचा आहे. पाणी आपण कुकरमध्ये असं तितकंच टाकून घेणार आहोत जेणेकरून जास्तही पातळ नाही ठेवायचं, नाहीतर त्याची चव निघून जाते. आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत चवीप्रमाणे आणि खूप सुंदर असा काळपटपणा जो मसूरला असतो तो भाजीमध्ये आपल्या आलेला तुम्ही बघू शकता. या ठिकाणी खूप सुंदर अशी भाजी बनवली आहे अगदी हॉटेल स्टाईल. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.